नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। बंगालच्या उपसागरात हिमालयाच्या पायथ्यापर्यंत मान्सूनची आस असलेला पट्टा सक्रिय असल्याने राज्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे। आज तारीख 28 आणि उद्या 29 ढगाळ हवामानासह राज्यात सर्वदूर हलका पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे। अरबी समुद्राच्या वायव्य भागात काही प्रमाणात असलेली चक्रकार वाऱ्याची स्थिती उरून गेली आहे। त्यातच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र फारसे सक्रिय नाही, त्यामुळे राज्यात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे। दक्षिण उत्तर रायलसीमा ते दक्षिण तामिळनाडू दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। हा पट्टा समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर आहे। राजस्थानच्या वायव्य भागात चक्रकार वाऱ्याची स्थिती आहे। ही स्थिती समुद्र सपाटीपासून 1.5 आणि 2.1 किलोमीटर या दरम्यान असून ती हरियाणा आणि पंजाब दिशेने सरकण्याची शक्यता आहे। तसेच उत्तर ओडिशा परिसराचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे, तर झारखंड नैऋत्य भागात चक्रकार वाऱ्याची स्थिती आहे। त्यामुळे महाराष्ट्रासह उत्तर भारतातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहेत। कोकण विदर्भ आणि घाटमाथ्यावर आज शुक्रवारी तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होईल। मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरी बरसतील। मराठवाड्यात पावसाची उघडीप राहील। उद्या शनिवार कोकण वगळता राज्यातील अनेक भागात हलका पाऊस होण्याची शक्यता आहे। रविवारपासून कोकणसह राज्यात ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहील अशी शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे। राज्यात हलका पावसाचा अंदाज आहे। मान्सूनचा असलेला पट्टा सक्रिय असल्याने राज्यात काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।